विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती अशी वर्ध्याच्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख. विदर्भातील इतर बाजार समित्यांपैकी या ठिकाणी सोयाबीन आणि कापसाचे दर सध्या उच्चांकावर दिसतात. यंदा जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन उत्पादनामध्ये घट झाली आहे. सोयाबीन आणि कापसाचे देखील उत्पादन नेहमीपेक्षा कमीच आहे आणि भाव देखील शेतकऱ्यांना समाधानकारक नाही. विदर्भातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे सोयाबीन आणि कापसाला नेमका किती दर सध्या मिळतोय आणि भविष्यात भाववाढी संदर्भात काय सांगतात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट सुधीर कोठारी, जाणून घेऊया. सध्याच्या स्थितीमध्ये आमच्या भागात दोन पीक जास्त प्रमाणात येतात, एक कापूस दुसरा सोयाबीन. पण यावर्षी दोन्ही पिकाची दोन्ही शेतमालाची आवक बाजारमध्ये अत्यंत कमी आहे. लोक हा शेतमाल कमी विकायला आणून राहिलेले आहेत. त्याचे दोन कारण आहे. एक कारण असं की सोयाबीनचं पीक या भागात यावर्षी कमी आहे. येलो मोझाईक नावाचा रोग आला आणि त्या रोगामुळे सोयाबीनचं पीक ही अत्यंत कमी झालेली आहे. सोयाबीनचे उतारे अत्यंत कमी झाले आहे. साधारणतः एकरी एक ते दोन क्विंटल उतारा बहुतांशी लोकांना आलेला आहे. काही लोकांना थोडेसे ठीक उतारे आलेले आहे. या उपरांत सोयाबीनचे भाव सुद्धा कमी आहे. आजचं जर आपण बाजार भावाचा जर विचार केला तर 5180 पर्यंत जास्तीत जास्त भाव 5180 पर्यंत आहे. पीकही कमी, भावही कमी. त्याच पद्धतीने कापसाची स्थिती सुद्धा अशी आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक कमी आहे आणि भाव सुद्धा कमी आहे. यावर्षी भाव साधारणतः 7000 पासून तर 7300 पर्यंत आहे. एक दोन वर्षाआधी हेच भाव 11000 ते 13500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. पण यावर्षी भाव सुद्धा कमी आहे आणि त्या अनुषंगाने स्थिती अशी झाली आहे की उत्पन्न कमी, भाव कमी, म्हणून शेतकरी बाजार समितीमध्ये माल विकायला आणून नाही राहिलेला आहे. त्याच्यामुळे बरेचशा जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीज, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीज आहे, ते बरेचशा जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आजच्या स्थितीमध्ये बंद आहे. साधारणतः 35-40% जिनिंग प्रेसिंग फॅक्टऱ्या फक्त सुरू झालेल्या आहेत. 60% जिनिंग प्रेसिंग फॅक्टऱ्या आजही बंद स्थितीत आहेत. तर एकंदरीत पाहता यावर्षी शेतकऱ्यांची स्थिती आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे. जितके पैसे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये लावले तितके पैसे निघणे सुद्धा कठीण झालेलं आहे. म्हणून विनंती आहे की शासनाने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करा. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी मालाची आवक कमी आहे. कापूस आणि सोयाबीन या पिकाला पाहिजे तो भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी देखील नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणीही व्यक्त केली जाते आहे. अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा.